खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी केली अटक. महिन्याला 15,000 खंडणी मागणी करून 2 तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेऊन 4-चाकी वाहनाचे 10,000 रुपयाचे नुकसान केल्याची घटना रविवार 15 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अमोल सुरेश कामते वय 23 आणि शुभम महादेव जाधव वय 26 दोघे राहणार आसरानगर या दोघांना अटक केली आहे. त्या संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 15 मे रोजी रात्री रोहित पाटील आणि त्यांचा कामगार चंद्रकांत तोडकर हे दोघे पार्वती औद्योगिक वसाहतीच्या गेटसमोरून 4-चाकी वाहनातून जात होते. यावेळी सुरेश कामते आणि शुभम जाधव यांच्यासह 6 जणांनी गाडी अडवून रोहित आणि कामगार चंद्रकांत या दोघांना लाथाबुक्याने मारहाण करीत रोहित याच्याकडे महिन्याला 15,000 रुपये खंडणीची मागणी केली. तसेच रोहित याच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेऊन गाडीच्या काचा फोडून 10,000 रुपयाचे नुकसान केले होते. या प्रकरणी रोहित पाटील यांच्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.